नमस्कार मित्रांनो, लेट्स ट्यूट मध्ये तुमचे स्वागत आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत आणि तुम्ही सगळेच परीक्षेची तयारी करण्यात बिझी असाल. काही विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल खूप डाउट्स किंवा क्वेरी असतात. सगळ्यात कॉमन क्वेरी विद्यार्थी विचारतात ती म्हणजे SSC बोर्ड एक्झाम मध्ये कोणता पेन यूज करायचा. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला यावरच काही टिप्स देणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो तो म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये कोणत्या कलरचा पेन वापरायचा, किंवा बोर्ड एक्झाममध्ये उत्तरे लिहिताना ब्लॅक पेन वापरलेला चालतो का. तर मित्रांनो, तुम्ही SSC बोर्ड एक्झाममध्ये ब्ल्यू आणि ब्लॅक असे दोन्ही कलरचे पेन वापरू शकता. जर तुम्ही तुमचे उत्तर ब्ल्यू पेनने लिहिले तर तुम्ही हायलाईट करायला, उत्तरांमधील पॉईंट्स बोल्ड करायला, किंवा टायटल्स आणि हेडिंग्स लिहायला ब्लॅक पेनचा वापर करू शकता. असे केल्यामुळे तुमचे हस्ताक्षर चांगले वाटेल आणि तुमची उत्तरपत्रिका आकर्षक दिसेल. खूप विद्यार्थ्यांना ही सुद्धा क्वेरी असते की जेल पेन वापरायचा की बॉल पेन. तर मित्रांनो, तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये कोणताही पेन वापरू शकता. तुम्ही जेल पेनच वापरा किंवा बॉल पेनच वापरा असे काही बंधन नाही. कोणत्या प्रकारचा पेन वापरायचा हे पूर्णपणे विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. त्यांना जो पेन कम्फर्टेबल वाटतो तो पेन विद्यार्थी वापरू शकतात. आता परीक्षेसाठी पेन निवडताना तुम्ही खालील काही महत्त्वाचे पॉइंट्स नक्कीच लक्षात ठेवा. पहिला पॉइंट आहे CU कम्फर्ट. जर विद्यार्थ्यांनी असा पेन चॉईस केला ज्यामध्ये ते लिहिताना कम्फर्टेबल नसतील तर त्यांना उत्तर लिहायला जास्त वेळ लागेल. म्हणून विद्यार्थ्यांनी असाच पेन निवडायला हवा जो त्यांनी वर्षभर वापरला आहे आणि शाळेत परीक्षा देताना सुद्धा त्याच पेनचा वापर केला आहे. शेवटच्या क्षणाला नवीन पेनचा उपयोग अजिबात करू नका. हँडरायटिंग. मित्रांनो, हँडरायटिंग म्हणजेच हस्ताक्षर चांगले आणि वळणदार असणे गरजेचे आहेच. पण जर तुमचे अक्षर क्लिअर आणि वाचता येणारे असेल तरीही तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळू शकतात. जर तुमचे हँडरायटिंग परीक्षकाला वाचता सुद्धा येत नसेल तर तुम्हाला कमी मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही असा पेन वापरा ज्यामुळे तुमचे हस्ताक्षर चांगले येईल. तुम्ही चांगल्या स्पीडमध्ये लिहू शकाल आणि परीक्षकाला तुमचे अक्षर वाचणे सोपे जाईल. यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स सुद्धा मिळतील. इंक स्पिलिंग और लूजिंग पेन. मित्रांनो, कधी कधी तुमचा पेन हरवू शकतो किंवा तुमच्या पेनाची शाई पसरू शकते. तर अशा सिच्युएशन्समध्ये तुम्ही योग्य ती काळजी घ्या, जसे की तुम्ही एक्स्ट्रा पेन तुमच्याकडे ठेवा. आन्सर प्रेझेंटेशन. मित्रांनो, लक्षात ठेवा, उत्तरे तुम्हाला नीट आणि सुटसुटीत लिहायची आहेत. जसे की तुम्ही उत्तर लिहिताना टायटल आणि हेडिंग्स द्या, बुलेट पॉइंट्स वापरा, उत्तरातील महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करा. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला आता समजलेच असेल की तुम्ही बोर्ड एक्झामसाठी कोणता पेन वापरू शकता. जर तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलकडून कोणताही अपडेट मिस होऊ नये म्हणून बेल आयकन नक्कीच प्रेस करा. तोपर्यंत बघत रहा, शिकत रहा. थँक्यू.